आम्ही जनतेची काम होण्यासाठी जी जो महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे, जे काही राजकारण सगळे म्हणत होते की गलिच्छ झालेलं आहे, ते सगळं गलिच्छ राजकारण सोडवण्यासाठी साफ होण्यासाठीच माननीय अजितदादांनी मित्रपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि कांद्यालाही तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाव ते घेणार, पण मंत्रिमंडळापासून लवकरात लवकर ती ते निर्णय होतील. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असतं, जर त्यांचा काही प्रॉब्लेम असता तर त्यांनी मित्रपक्ष म्हणून सरकारमध्ये पाठिंबा घेतलाच नसता. मंत्रीपदाची शपथ झाली परंतु खातं वाटप झालेलं नाहीये, त्यामुळे ते लवकरच होईल. माननीय अजितदादा कालही इथे मुंबईमध्ये नव्हते, आजच आलेले आहेत आणि ती त्यांची धावपळ चालू आहे. जेव्हा खाते वाटप लवकरात लवकर होईल तेव्हा एक एक प्रश्न सगळे मार्गी लागतील. कारण का अजितदादांचा प्रशासकीय असलेलं कौशल्य हे तुम्हा सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला माहिती आहे. खरं तर ह्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेस म्हणजे युतीचं सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं, आणि त्या युतीच्या सरकारने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची कामं जी आहेत ती स्थगिती आणलेली होती, अनेक कामांवरती स्थगिती आणलेली होती, निधीवरती स्थगिती आणलेली होती. त्या निधीची स्थगिती उठवण्याकरता, कामाची स्थगिती उठवण्याकरता छगन भुजबळ जे तुमचे आताचे मंत्री आहेत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली होती, अनेक आमदारांनी याचिका दाखल केलेली होती. आता मग तुम्ही सत्तेत सामील झालात, मग आता याचिका मागे घेणार का? मुळामध्ये एक लक्षात घ्या, विरोधात असताना जे काही निधी थांबवला होता त्याच्यात कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर न्याय मागायचं म्हणून याचिका दाखल केली. आता आम्ही त्यांच्यासोबत मित्र पक्ष म्हणून सत्तेत आहोत, तर ती याचिका विड्रॉल करावीच लागेल आणि ती विड्रॉल होईल. खरं तर म्हणजे आपण अनेक अधिवेशनं बघितली, तुम्ही विरोधात होता आणि विरोधात असताना कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून सातत्याने आंदोलनं झाली, कापसाला हमीभाव मिळावा म्हणून सातत्याने आंदोलन झाली. राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की कांद्याला जवळपास 500 रुपये आणि कापसाला 6000 रुपये हमीभाव अनुदान जो आहे तो मिळावा, त्या मागणीसाठी तुम्ही आता आग्रही आहात का आणि काय? नक्कीच आग्रही आहे आणि त्याच्यासाठी ही जी काही सत्तेमध्ये कामं थांबली होती ती कामं होण्यासाठी माननीय अजितदादांनी शिंदे फडणवीस सरकारला मित्रपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला आहे. जी मागणी विरोधात असताना सांगितली होती त्याच पद्धतीने ते काम करून घेण्यासाठी येणाऱ्या बैठकीमध्ये तेही निर्णय तुम्हाला झालेले दिसतील. आम्ही जनतेची कामं होण्यासाठी जी जो महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे, जे काही राजकारण सगळे म्हणत होते की गलिच्छ झालेलं आहे, ते सगळं गलिच्छ राजकारण सोडवण्यासाठी साफ होण्यासाठीच माननीय अजितदादांनी मित्रपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि कांद्यालाही तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाव ते घेणार, पण मंत्रिमंडळापासून लवकरात लवकर ते निर्णय होतील. रायगडच्या पालकमंत्री पदावरती कुठेतरी वाद आपल्याला पाहायला मिळतो. भरत गोगावले म्हणतात की मीच पालकमंत्री होणार आणि मीच मंत्री होणार म्हणून, परंतु आता तुमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांची कन्या जी आहे ती आता कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आधी आमच्या अदितीताई तटकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या सांगते आमदार भरत गोगावले त्यांना काही अडचण आहे काय आहे ती त्यांच्या नेत्याला सांगतील, त्यामुळे मला आम्हाला तरी त्यांचे पालकमंत्री होण्यामध्ये कुठली अडचण दिसत नाहीये. हा थोडासा आता वेळ, आता शपथविधी घेतल्यामुळे सरकार स्थापन झाल्यामुळे बैठका घ्यायला तिघा जणांची जी आहे ती आता लवकरच मीटिंग होऊन लवकरात लवकर ते निर्णय मार्गी लागतील. मला वाटतं शपथविधी जो आहे तो पाठिंबा 2 तारखेला झाला, आज तारीख आहे 10, येत्या या 2-3 दिवसामध्ये, कारण का आत्ताही अजितदादा प्रचंड गडबडीत होते. असंख्य महाराष्ट्रातनं तरुण तरुणी महिला भगिनी त्यांना भेटायला येतात, तरी सुद्धा त्यांनी नुसतं त्यांच्याशी नमस्कार स्वीकारून कामासाठी आता बाहेर पडतात. तुमच्या पक्षाची गोचीच आहे, कारण की आता तुम्ही सरकारमध्ये सामील झाला आहात, सरकारला सातत्याने धारेवर धरण्याचं काम तुमच्या पक्षाकडनं गेल्या काही अधिवेशनामध्ये पाहायला मिळालं. आता तुम्ही सरकारमध्ये स्थापन झालात, तुमचे अनेक वक्तव्य आहेत जी या सरकारच्या विरोधात होती, आता कशा प्रकारे डिफेन्स होणार? कारण की मोठे पवार जे आहेत आणि लहान पवार अजित पवार यांचे 2 गट निर्माण झालेले आहेत, अजूनपर्यंत संख्याबळ जे आहे ते कोणाकडे किती आहे हे देखील ठरलेलं आहे. लक्षात घ्या, जेव्हा राजकारणात कोणतरी सत्ताधारी असताना कोणतरी विरोधात असतो, विरोधामध्ये असताना आम्ही आमची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडली. आता आम्ही त्यांच्याकडे सत्ता जरी स्थापन मित्रपक्ष म्हणून केली असेल तर ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खर्ची करणार आहोत. आम्ही तिकडे गेलो म्हणून आता आम्ही जे विरोधात बोललेलो होतो जे सांगितलं होतं ते विसरलं ते संपलं असं अशी कोणतीही भूमिका नाही. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय शरद पवार साहेब नाराज आहेत, त्यांनी ती नाराजी दाखवली आहे, ते माननीय मोठे साहेब आणि अजितदादा हे स्वतः बसून हा प्रश्न तुम्हाला सुटलेला दिसेल.
गोची वगैरे काही झालेली नाही. आणि मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या की राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होती आणि मग अजितदादा बाहेर गेलेत असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये. विरोधात असताना संविधान पद्धतीने काही आमदारांनी सरकारमधल्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे आणि सरकारमध्ये स्थापन झालेले संविधान पद्धतीने सरकार स्थापन केलेलं आहे. पक्ष कोणाचा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेब आणि अजितदादांचा नाण्याच्या पक्षाचे जे नाणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्या दोन बाजू आहेत. एक माननीय शरद पवार साहेब आहेत आणि दुसरी बाजू माननीय अजितदादा आहे. तुम्ही उद्या विचारताल की दोन डोळ्यांपैकी तुम्हाला कोणता डोळा प्रिय आहे तर त्याचं उत्तर नाही मिळू शकत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माननीय शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहे परंतु राज्याचे भक्कम आणि खमके नेते माननीय अजितदादा आहेत. परंतु कुठेतरी शरद पवार म्हणतात की माझा पक्ष चोरला गेलेला म्हणून असं कुठेही ते म्हणलेले नाहीत, काहीच म्हणलेले नाही. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, ती नाराजी उद्धव माननीय पळवलेला आहे. ज्यांनी पक्ष पळवलाय त्यांना मी सोडणार नाही असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांनी मला वाटतं छगन भुजबळ साहेबांवर आणि बाकीच्यांवर येवल्यामध्ये माफी मागितली, पळवला वगैरे असं काही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं त्यांनी चव्हाणच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलेलं. पक्ष कुठेही पळवला जाऊ शकत नाही, ते नाराज आहेत. ती नाराजी जे काही आहे ते लवकरात लवकरच माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवार साहेब पूर्ण म्हणजे त्यांचा जो समज आहे ते दूर करतील. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.